कारबारी सकाराम जाधव। ही खडी कधीपासून पडलेली हो? कधीपासून खडी पडलेली आहे? कधी खडी बरेच दिवसांपासून पडेल काय झालं? तीस किलो 3500 रुपये। चला नाही आमचे म्हणजे मुलांना वणी तर इथून मुलं पायी पायी शाळेत जाते तर हे मुलांनी काय करायचं? मग सरकारला एवढं समजत नाही का एखादी मग त्यांच्या टायमाला एखादी गाडी तरी पाठवा असं ते काहीतरी आदेश द्या। गाव आदिवासी गाव फक्त निवडून आम्ही रस्ते करतो निवडून गेले का रस्ते बंद मग तुम्ही स्वतः साहेब कोणचे येते आणि स्वतः येऊन पाहा रस्त्याची काय परिस्थिती आहे मुलाचे काय हाल आहे हे मुलांनी साहेबांनी एखादे येऊन पाहावा सामने आणि मग गावचे माणसायला साहेबांनी बोलावं का तुमची एवढी सुधारणा झाली तुमचे एवढे हे झालं मग त्यांनी गावालाच बोलावं ना त्याची सुधारणा रस्ता पडीत झालेला आहे मोठमोठे खड्डे पडलेले रस्त्याला 10-20 वर्षापासून रस्त्याचं काम केलेलं नाही अद्याप कोणाचं लक्ष नाही त्याच्यावर त्याला तर मजूर असून रस्ता चालू नाही